सर्वप्रथम स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. सदरील व्हिडिओ NTS, NEMMS, शिष्यवृत्ती परीक्षा MTS तसेच नवोदय परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या भागामध्ये आपण या ठिकाणी अक्षरांचा जो काही समसंबंध आहे तो समसंबंध कशा पद्धतीचा असतो, त्यावरील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आहे हे अगोदरच्या भागामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे स्वाध्याय 3.4 मध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 5 हे सुद्धा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. तर आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी स्वाध्याय 3.4 मधील या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 पासून याच्या पुढील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही समसंबंध असणार आहे अक्षरांचा, हा घटक सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विचारला जातो. जीही कोणती आपण स्पर्धा परीक्षा देत असाल या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या घटकावरचे प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे आपण हे जे काही प्रश्न आहेत हे व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊन या घटकावरचे अधिकाधिक प्रश्नांचा सराव आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. तर यामध्ये पहा आपल्याला जेही काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत याच्यामधला प्रश्न क्रमांक 6 यामध्ये काय दिलेला आहे पहा, आय डी जसे ए एल तसे जे आय जसे प्रश्नचिन्ह असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर या अगोदरही आपण या ठिकाणी सांगितलेलं होतं सर्वांना की आपण काय करायचं आहे पहा, आपली एक या ठिकाणी अशा पद्धतीची अक्षरमाला या ठिकाणी करून तयार करून घ्यावायची आहे. ओके, कारण ज्याही वेळेस अशा पद्धतीचे प्रश्न असतील त्यावेळेस आपणाला ही अक्षरमाला आपणाला कमीत कमी वेळेमध्ये आपणाला उत्तर शोधण्यासाठी उपयोगी पडणार आहे. तर यामध्ये पहा आपण सुरुवातीला काय करणार आहोत की हे जे डावी बाजू आहे या डाव्या बाजूकडचे जे काही क्रमांक असतील त्या क्रमांकाचा आपण सुरुवातीला या ठिकाणी विचार करणार. तर यामध्ये काय दिलेलं आहे पहा, आय डी. तर यामध्ये पहा आयचा क्रमांक आहे 9, आयचा क्रमांक आहे 9 व डीचा क्रमांक आहे 4. ओके, तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, जे काही दिलेलं आहे ते आपण सुरुवातीला थोडंफार लिहून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल की यांच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीचा समसंबंध आहे. यानंतर दिलेला आहे पहा एचा क्रमांक आहे 1 व यल दिलेला आहे, यलचा क्रमांक आहे या ठिकाणी 12. ओके, तसाच समसंबंध जे आणि आय. तर जेचा क्रमांक आहे पहा 10 व आयचा क्रमांक आहे या ठिकाणी 9. ओके, तर यांच्यामध्ये नेमका कशा पद्धतीचा समसंबंध आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहावयाचं आहे. ज्याही वेळेस आपण या संख्या पाहतोय, आयचा क्रमांक 9 आहे, डीचा क्रमांक 4 आहे, एचा क्रमांक 1 आहे व एलचा क्रमांक 12 आहे. ओके, तर सुरुवातीला आपण काय करूया पहा, या अंकांची बेरीज या ठिकाणी करून पाहूया. 9 + 4 = 13, 9 + 4 = 13 आणि या ठिकाणी काय आहे 1 व 12. तर पहा 1 + 12 = आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे 13. तर म्हणजे यांचा जो काही समसंबंध आहे पहा काय, कुणाकुणाचा, आय डी जसे ए एल. काय सांगितलेलं आहे, आय डी जसे ए एल. तर यामध्ये जर आपण पाहिलं
तर त्या क्रमांकांचा जर आपण बेरीज केली, त्या क्रमांकांची जर बेरीज केली तर ही सारखीच येत आहे, म्हणजे 9 आणि 4 13 आणि 1 आणि 12 13 अशी यांची बेरीज काय होत आहे, सारखीच होत आहे. ओके, तर यामध्ये पहा दुसरा या ठिकाणी क्रमांक दिलेला आहे जे आय, व त्याच पद्धतीचा समसंबंध यामध्येही असणं गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी 10 अधिक 9 बरोबर 19 होणार आहे. तर अशा म्हणजे त्यांची बेरीज किती येणं अपेक्षित आहे आपल्याला, 19च आली पाहिजे. ओके, किती आली पाहिजे पहा, 19च आलेली पाहिजे. तर आता याचं जे काही उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे, हे उत्तर आपल्याला जर आपण आपल्या पद्धतीने जर शोधण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी उत्तर येऊ शकतं, परंतु ते दिलेल्या पर्यायामध्ये असेलच असं नाही. त्यामुळे आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहा, की या प्रश्नचिन्हाच्या जागचा जो काही जे कोणते अक्षर असणार आहेत ते अक्षर शोधण्यासाठी आपल्याला दिलेल्या पर्यायांचा या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. तर या ठिकाणी जेही काही पर्याय दिलेले आहेत पहा, तर यामध्ये सुरुवातीचा पर्याय दिलेला आहे पहा ईएम हा पर्याय दिलेला आहे. तर आपण ईचा क्रमांक या ठिकाणी पाहूया पहा, 5 आहे आधी, व एमचा क्रमांक आहे या ठिकाणी 13, म्हणजे 5 आणि 13 18, म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी येणार नाहीये. यानंतर पुढचा क्रमांक दिलेला आहे आपल्याला जी एम, असा या ठिकाणी क्रमांक दिलेला आहे पहा. तर जीचा जर क्रमांक आपण या ठिकाणी पाहिला तर 7 आहे, व एमचा क्रमांक आहे 13, म्हणजे 13 अधिक 7 बरोबर 20, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा उत्तर या ठिकाणी नाही. यानंतर पुढे पहा एन ई असं या ठिकाणी दिलेलं आहे पहा, एन ई. ओके, तर जर आपण एनचा क्रमांक पाहिला तर एनचा क्रमांक आहे पहा 14, आणि ईचा क्रमांक आहे 5. ओके, तर यांची जर आपण बेरीज केली पहा, 14 अधिक 5 बरोबर काय येत आहे, 19 येत आहे. आपलं या ठिकाणी जे काही उत्तर येत आहे हे उत्तर किती येत आहे, 19 येत आहे. पण जर आपण याच्या पुढील जर पर्याय या ठिकाणी पाहिला ई एन, म्हणजे याच्याच विरुद्ध आहे पहा ई एन, जर यांचा जर विचार केला तर 5 अधिक 14 हे सुद्धा उत्तर या ठिकाणी 19च येत आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जो काही तर्क लावलेला होता याच्यामध्ये आणखीन पुढे काहीतरी तर्क आपल्याला या ठिकाणी लावावा लागणार आहे. तर एक या ठिकाणी जो आपण लावलेला आहे की यांची बेरीज तर आहेच आहे, काही अडचण नाही. यानंतर पहा या ठिकाणी मोठा म्हणजे मोठा क्रमांक आहे, व यानंतर कसा झालेला आहे तो कमी झालेला आहे. कसा झालेला आहे, कमी झालेला आहे. म्हणजे या दोघांचा जर विचार केला तर या ठिकाणी मोठा अंक आहे व या ठिकाणी छोटा अंक आहे. म्हणजेच या ठिकाणी सुरुवातीला कसा असणार आहे, मोठा अंक असणार आहे, व त्यानंतर कसा असणार आहे, छोटा अंक असणार आहे. म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी छोटा अंक असेल तर दिलेल्या पर्यायामध्ये याच्यापेक्षा छोटा अंक म्हणजे 10 पेक्षा छोटा असलेला कोणता आहे, ई एन, म्हणजे 5 अधिक 14 बरोबर 19, म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं म्हणजे प्रश्न क्रमांक 6 उत्तर हे या ठिकाणी काय असणार आहे, ई एन. पर्याय क्रमांक 4 हे खूप ऍक्युरेट आपलं या ठिकाणी आन्सर असणार आहे. ओके, ई एन. ओके, यानंतरचा 7वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे पहा. 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे एच ई एन बरोबर. ओके, या ठिकाणी आपल्याला म्हणजे जेही काही वाचायचं आहे पहा, या ठिकाणी आपल्याला म्हणजे असं काही एच ई एन हेन असं काही वाचायचं नाही. जे काही स्पेलिंग सहित दिलेलं आहे म्हणजे हे या ठिकाणी अक्षरे आहेत, कोणती कोणता शब्द वगैरे असं काहीही नाही. तर या ठिकाणी आपल्याला पहा एच ई एन, एच ई एन जसे काय दिलेलं आहे पहा 85 5 1 4, तसं आपल्याला या ठिकाणी याचा समसंबंध एल ओ जी जसे प्रश्नचिन्ह असं या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर सेम प्रोसिजर असणार आहे पहा आपली, त्याच पद्धतीने आपल्याला याही ठिकाणी सोडवायचं आहे. तर पहा एच ई एन, तर या ठिकाणी एचचा जो काही क्रमांक आहे पहा
हा याचा क्रमांक आहे 8। आपण या वरच्या बाजूनच पाहत आहोत म्हणजे डाव्या बाजूकडून आपण याला सुरुवात केलेली आहे। 8 आहे ई चा क्रमांक। जर आपण या ठिकाणी पाहिला तर ई चा क्रमांक आहे पहा या ठिकाणी 5 व यांचा जर क्रमांक आपण या ठिकाणी पाहिला तर यांचा क्रमांक आहे या ठिकाणी 14। यांचा क्रमांक आहे 14। तर यामध्ये जर आपण पाहिलं याचा क्रमांक आहे 8, ई चा क्रमांक आहे 5, यांचा क्रमांक आहे 14 आणि या ठिकाणीचा जो काही समसंबंध आपल्याला दिलेला आहे पहा एच ई एन, एच ई एन काय दिलेलं आहे 8 5 14, 8 5 14 म्हणजेच त्यांचा जो काही क्रम आहे डावीकडनं जो काही क्रम आहे तो क्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी एल ओ जी चा सुद्धा आपल्याला या ठिकाणी क्रमांक या ठिकाणी शोधावा लागेल पहा एल ओ जी। तर एल चा क्रमांक जर आपण पाहिला या ठिकाणी तर एल चा क्रमांक आहे 12। त्यानंतर ओ चा जर क्रमांक पाहिला तर ओ चा क्रमांक आहे 15, ओ चा क्रमांक आहे 15 व यानंतरचा क्रमांक जर पाहिला जी तर जी चा क्रमांक आहे या ठिकाणी पहा 7। किती आहे 7 म्हणजे एल ओ जी या ठिकाणी आपल्याला दिलेल्या पर्यायाचं उत्तर शोधण्याची आवश्यकता नाहीये। तर या ठिकाणी आपल्याला आपण जे काही उत्तर शोधलेलं आहे हे उत्तर दिलेल्या पर्यायामध्ये आहे का हे या ठिकाणी आपल्याला शोधावं लागणार आहे। तर एल ओ जी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आपलं जे काही उत्तर येणार आहे हे 12 15 7। तर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे पहा। तर या ठिकाणी पहिला जर क्रमांक आपण या ठिकाणी पाहिला 11 15 7 हे येणार नाहीये। दुसरा क्रमांक पाहिला 12 15 8 हेही उत्तर येणार नाहीये। तिसरा पर्याय पाहिला 12 14 7 हाही पर्याय नाहीये। म्हणजे हे जर तीन पर्याय असतील तर निश्चितपणे या ठिकाणी चौथा पर्याय हे आपलं उत्तर असणारच आहे। चौथा पर्याय हे आपलं उत्तर असणारच आहे पण आपल्याला या ठिकाणी शोधावा लागेल आहे का तोच खरा पर्यायामध्ये दिलेला आहे का उत्तर 12 15 7। 12 15 7 म्हणजेच या ठिकाणी एल ओ जी बरोबर 12 15 7 म्हणजे प्रश्न क्रमांक 7 चं जे उत्तर आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। पर्याय क्रमांक 4 अतिशय सोपा भाग आहे पहा या ठिकाणी आपल्याला सोडवण्यासाठी। काही वेळांमध्येच आपण हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी आपण सोडवू शकतो। यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 यामध्ये डी के पी, डी के पी जसे जे क्यू व्ही तसे प्रश्नचिन्ह, यम जसे यम एस डब्ल्यू असे या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे। ओके तर या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे पहा की पहिल्या पदाचा जसा समसंबंध आहे दुसऱ्या पदाशी तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असणार आहे परंतु प्रत्येक प्रश्नामध्ये आपण चौथे पद या ठिकाणी शोधत होतो। तर या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी तिसरं पद या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे। जरी आपल्याला या प्रश्नामध्ये तिसरं पद शोधायचं असलं तरी सुद्धा आपल्याला म्हणजे ज्या पद्धतीनं आपण अगोदर प्रश्न सोडवत होतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्रश्न सोडवायचे आहेत। तर पाहूया डी, डी चा क्रमांक जर आपण पाहिला या ठिकाणी पहा डी चा क्रमांक आहे 4। यानंतर के चा क्रमांक जर पाहिला आपण तर तो आहे 11 व पी चा क्रमांक जर पाहिला तर तो आहे 16। 4 11 16 व यानंतर पहा जे चा क्रमांक पहा 10, क्यू चा क्रमांक आहे 17 आणि या ठिकाणी जर आपण व्ही पाहिलं तर व्ही चा क्रमांक आहे 22। व्ही चा क्रमांक आहे 22। ओके यानंतर या एम एस डब्ल्यू चा सुद्धा आपल्याला या ठिकाणी क्रमांक या ठिकाणी पाहावा लागेल पहा एम, एम चा क्रमांक आहे या ठिकाणी 13। एस, एस चा क्रमांक आहे 19 व या ठिकाणी डब्ल्यू चा क्रमांक आहे 23। डब्ल्यू चा क्रमांक आहे 23। ओके आता सुरुवातीला या संख्यांचे क्रमांक लिहायचे झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पहा सुरुवातीला या अंकांची बेरीज आपण या ठिकाणी करून पाहूया। 4 अधिक 11 बरोबर 25, सॉरी
चार अधिक अकरा बरोबर पंद्रह, पंद्रह अधिक सोला बरोबर एकतीस। अंकांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर ही बेरीज किती आलेली आहे, एकतीस आलेली आहे। पहा तर याही अंकांची बेरीज आपण या ठिकाणी करून पाहूया। पहा दहा अधिक सतरा अधिक बावीस बरोबर या ठिकाणी जे काही आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे, हे उत्तर या ठिकाणी काय येणार आहे, एकोणपन्नास हे उत्तर या ठिकाणी आपलं आलेलं असणार आहे। ओके, तर या संख्यांमध्ये काही आपणाला एकरूपता काही दिसते का हे आपल्याला या ठिकाणी शोधावं लागेल, नेमकं काय आहे याच्यामध्ये। तर यांचे बेरीज जर केली तर बेरजेमध्ये कसल्याही प्रकारचा आपल्याला या ठिकाणी सहसंबंध दिसत नाही। तर या ठिकाणी काय करावं लागेल पहा, जर यांच्या बेरजेतील नसेल तर यांच्यातील जो काही फरक आहे तो फरक आपण या ठिकाणी पाहूया। पहा तर चार व अकरा, चार व अकरा या दोघांमध्ये सातचा फरक आहे पहा, आणि अकरा व सोळा, अकरा व सोळा या दोघांमध्ये पाचचा फरक आहे, आणि या दोघांमध्ये जर पाहिलं दहा व सतरा यांच्यामध्ये सातचा फरक आहे, आणि सतरा व बावीस याच्यामध्ये जर पाहिलं तर यामध्येही पाचचाच फरक आहे। म्हणजे या ठिकाणी कोणता समसंबंध या ठिकाणी लावलेला आहे पहा, पहिल्या दोन अक्षरांमध्ये जेवढ्याचा फरक आहे तेवढ्याच अक्षरांचा फरक किंवा तेवढ्याच संख्याचा फरक या पहिल्या दोन अक्षरांमध्ये आहे। यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या या दोन्ही अक्षरांमध्ये पाचचा फरक आहे, तसाच समसंबंध याही ठिकाणी आहे। ओके, म्हणजे तसा आता या ठिकाणी त्यांच्यातील जो काही फरक आहे हा फरक कसा आहे, सारखाच आहे। फरक कसा आहे, सारखाच आहे। म्हणजे तसंच आपलं जे काही उत्तर असणार आहे याचंही उत्तर त्याच पद्धतीचं येणार आहे। यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर यांच्यातील जर फरक पाहिलं पहा, तेरा आणि एकोणीस यांच्यातील फरक असणार आहे सहाचा, व एकोणीस व तेवीस यांच्यातील जर फरक पाहिला तर तो फरक आहे चारचा। ओके, तर या ठिकाणी जर आपण फरक पाहिला तर सात व पाच दोन्हीकडेही सेम टू सेम आहे, म्हणजेच या ठिकाणी या दोघांचाही जो काही फरक असणार आहे हाही फरक कसा असणार आहे, सेम टू सेमच असणार आहे। ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहा, की उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून या ठिकाणी शोधावं लागणार आहे, व त्यांच्यातील फरक किती असला पाहिजे, पहिल्या दोन पदांमध्ये म्हणजे पहिल्या दोन अक्षरांमध्ये सहाचा फरक व दुसऱ्या व तिसऱ्या अक्षरामध्ये चारचा फरक असला पाहिजे। मग पाहूया आपण या ठिकाणचे ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत। तर या ठिकाणी पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पहा, एफ एन आर। कोणता पर्याय दिलेला आहे पहा, एफ एन आर। तर पहिला जर आपण पाहिलं तर एफचा क्रमांक आहे या ठिकाणी पहा सहा, एनचा क्रमांक आहे चौदा, व आरचा या ठिकाणी क्रमांक आहे अठरा। जर यांच्यामध्ये जर आपण फरक पाहिला पहा तर सहा व चौदा, सहा व चौदा याच्यामध्ये आठचा फरक आहे। आपल्याला कितीचा फरक पाहिजे पहा, सहाचा फरक पाहिजे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आठ घेता येणार नाही, म्हणजे पुढचं काही करण्याची आवश्यकता नाही। यानंतरचा पुढचा पर्याय या ठिकाणी पाहायचा आहे आपल्याला एच एन आर। तर या ठिकाणी पहा, एचचा अनुक्रमांक या ठिकाणी आहे आठ, एनचा अनुक्रमांक आहे चौदा, व आरचा अनुक्रमांक आहे अठरा। ओके, तर यांच्यातील जर आपण फरक पाहिला पहा, आठ व चौदा, आठ व चौदा या संख्यांमधील फरक आहे सहाचा फरक आहे, व चौदा व अठरा याच्यामधील फरक हा चारचा फरक आहे। म्हणजे या दोघांचा जर आपण विचार केला तर यामध्ये सहा व चारचा फरक आहे, व यामध्येही सहा व चारचाच फरक आहे। म्हणजे आपलं जे काही उत्तर असणार आहे या ठिकाणी हे पर्याय क्रमांक दोन एच एन आर। तर आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी, एच एन आर हे उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे। तर यानंतर नववा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे पहा, नववा प्रश्न एफ एच जे एल, एफ एच जे
एल, जसे टी आर पी एन, टी आर पी एन, टी आर पी एन, तसे के एन क्यू टी, के एन क्यू टी, जसे प्रश्न चिन्ह। ओके, तर या ठिकाणी आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे। सुरुवातीला पहा एफ एच जे एल, तर सुरुवातीला आपण डावीकडूनच या ठिकाणी ही अंकांची सुरुवात करणार आहोत। तर एफचा जर आपण या ठिकाणी क्रमांक पाहिला तर एफचा क्रमांक आहे या ठिकाणी सहा, एचचा क्रमांक आहे आठ, यानंतर जेचा क्रमांक आहे दहा, एलचा क्रमांक आहे बारा। ओके, सहा आठ दहा बारा। यानंतर पहा पुढील क्रमांक, टीचा क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे पहा वीस, आरचा क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे अठरा, पीचा क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी सोळा, व एनचा क्रमांक दिलेला आहे चौदा। ओके, तर यामध्ये जर पाहिलं आपण वीस अठरा सोळा चौदा, तसाच समसंबंध हा के एन क्यू टी शी असणार आहे। तर केचा क्रमांक आहे पहा या ठिकाणी अकरा, एनचा अनुक्रमांक आहे चौदा, त्यानंतर पहा क्यूचा अनुक्रमांक आहे सतरा, व टीचा अनुक्रमांक आहे या ठिकाणी वीस। ओके, तर आपणाला या जर आपण या ठिकाणी संख्या पाहिल्या तर या ठिकाणी एक गोष्ट आपणाला या ठिकाणी लक्षात येते पहा, तर या एफ एच जे एल यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कितीचा फरक होत गेलेला आहे पहा, दोनचा फरक होत गेलेला आहे। कितीचा फरक आहे? दोनचा फरक आहे, परंतु हे जे आहे ते दोनने वाढत गेलेले आहे पहा। प्रत्येकामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे प्रत्येक दोन दोनने वाढलेले आहेत, सहा आठ दहा बारा, दोन दोनने या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। व या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यांचा जो काही समसंबंध आहे या समसंबंधामध्ये वीस व अठरा याच्यामध्ये दोनने वजा झालेला आहे, अठरा व सोळा परत दोनने या ठिकाणी वजा झालेला आहे, परत या ठिकाणी सोळा व चौदा यामध्येही दोनने कमी झालेलं आहे। म्हणजे सुरुवातीला या अंकांमध्ये किती, म्हणजे दोन दोनने वाढ झालेली आहे व त्याचा समसंबंध कशाशी आहे तर ते दोन दोनने कमी झालेला आहे। तर या ठिकाणी आपण के एन क्यू टी जर पाहिलं, के एन क्यू टी, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा याच्यामध्ये काय दिसत आहे, या पहिल्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे पहा, तीनचा फरक आहे, याच्यामध्ये तीनचा फरक आहे, यामध्येही तीनचा फरक आहे। म्हणजे हा जो फरक आहे हा कसं होत गेलेला आहे, वाढत गेलेला आहे पहा। तीन तीनने काय झालेला आहे, वाढलेला आहे। कितीने वाढलेला आहे, तीन तीनने वाढलेला आहे। तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, ते वजा या ठिकाणी करायचं आहे पहा। आता हे तीन तीन न वाढलेलं आहे म्हणजेच आपलं जे काही पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, आपलं जे काही उत्तर येणार आहे ते उत्तर कसं असणार आहे, त्या प्रत्येक अक्षरातील जो काही फरक असेल तो तीन तीनने कमी झालेला असणार आहे। म्हणजे आपणाला या ठिकाणी आपलं उत्तर शोधण्याच्या ऐवजी दिलेल्या पर्यायातून या ठिकाणी उत्तर सुरुवातीला या ठिकाणी शोधावं लागणार आहे। तर यामध्ये पहा पहिला पर्याय दिलेला आहे व्ही एस पी एम, काय दिलेला आहे पहा, व्ही एस पी एम। तर यामध्ये जर आपण पाहिलं तर व्हीचा क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे पहा, व्हीचा क्रमांक आहे बावीस, एसचा क्रमांक आहे एकोणीस, पीचा क्रमांक आहे सोळा, व एमचा क्रमांक आहे तेरा। तर यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बावीस व एकोणीस यामध्ये दोनचा फरक आहे, एकोणीस व सोळा यामध्ये, सॉरी बावीस व एकोणीस मध्ये तीनचा फरक आहे, एकोणीस व सोळा याच्यामध्ये सुद्धा तीनचा फरक आहे, व सोळा व तेरा मध्ये सुद्धा तीनचाच फरक आहे। हा जो फरक आहे हा फरक काय होत गेलेला आहे पहा, वजा तीन। ओके, बावीस वजा तीन एकोणीस, एकोणीस वजा सोळा व सोळा वजा तीन तेरा। म्हणजे यांच्यामध्ये जो काही फरक आहे हा फरक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। ओके, या ठिकाणी अधिक तीन तीनचा फरक होता, या ठिकाणी वजा तीन तीनचा फरक आहे। म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे, व्ही एस पी एम,
VSPM म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर आपले या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक ए. यानंतर आपल्याला पाहायचं आहे पहा याच्यातील आपला जो दहावा प्रश्न आहे, दहावा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा. क्यू एस यू डब्ल्यू जसे आर टी व्ही एक्स जसे प्रश्नचिन्ह तसे एफ एच जे एल. ओके, तर यामध्ये आपल्याला परत या ठिकाणी पाहावं लागेल. पहा याच्यामध्ये पहिल्या दोघांचा जसा समसंबंध आहे तसा या ठिकाणी तिसऱ्या पदाचा व चौथ्या पदाशी आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला तिसरं पद या ठिकाणी शोधायचं आहे. पहा की दोन पद शोधायचं आहे, तिसरं पद आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर सुरुवातीला यांचे क्रमांक या ठिकाणी पाहूया. पहा आपण तर डावीकडनं सुरुवात करायची आहे सुरुवातीला. ओके, तर क्यू चा जो काही क्रमांक आहे या ठिकाणी 17 आहे. एसचा जो क्रमांक आहे तो 19 आहे. यूचा जो क्रमांक आहे तो 21 आहे. डब्ल्यूचा जो क्रमांक आहे तो 23 आहे. यानंतर आरचा क्रमांक या ठिकाणी पाहूया आपण. आरचा क्रमांक आहे 18. त्यानंतर टीचा क्रमांक आहे 20. व्हीचा क्रमांक आहे 22. एक्सचा क्रमांक आहे या ठिकाणी 24. त्याच पद्धतीने एफ एच जे एलचाही क्रमांक आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. एफचा क्रमांक आहे 6. एचचा क्रमांक आहे 8. जेचा क्रमांक आहे 10. व एलचा क्रमांक आहे या ठिकाणी 12. एलचा क्रमांक आहे 12. तर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पहा या दोघांमध्ये 17, 19, 21, 23 म्हणजे या प्रत्येकामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 2-2 फरक आहे. पहा कितीचा फरक आहे, 2-2 फरक आहे. व यामध्ये जर पाहिलं 18, 20, 22, 24 ओके 18, 20, 22, 24 यांच्यामध्येही 2-2 फरक आहे. पहा यांच्यामध्येही 2-2 फरक आहे. व त्याच पद्धतीने आणखीन एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. पहा कोणती गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणचा जो क्रमांक आहे तो 17 आहे, या ठिकाणचा क्रमांक 18 आहे. पहा 17, 18, 19, 20, 21, 22 नंतर 23 व 24. ओके, यांचे जे काही क्रमांक आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजलेले आहेत. पहा 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. ओके, म्हणजे तसाच समसंबंध यांच्याशी असणार आहे. पहा म्हणजे काय, 6, 8, 10, 12 यांच्याशी सुद्धा तसाच समसंबंध असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती पद शोधायचे, पहा तिसरं पद शोधायचं आहे. किती पद शोधायचं आहे, तिसरं पद शोधायचं. म्हणजे त्याच्या अलीकडले संख्या आपल्याला या ठिकाणी शोधावी लागतील. म्हणजे पहा या ठिकाणी 1, 5 असेल. यानंतर पहा या ठिकाणी 7 असेल. या ठिकाणी 9 असेल. व नंतर या ठिकाणी 11 असेल. म्हणजे 5, 7, 9, 11 5, 7, 9, 11 तर पाचव्या क्रमांकाला काय आहे, पहा पाचव्या क्रमांकाला आहे ई. सातव्या क्रमांकाला आहे जी. नवव्या क्रमांकाला आहे या ठिकाणी आय. व अकराव्या क्रमांकाला आहे या ठिकाणी के. अकराव्या क्रमांकाला आहे के. तर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ई जी आय के, ई जी आय के हे उत्तर आपलं या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. तर दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं ई जी आय के, तर पहिला पर्याय दिलेला आहे ई एफ आय जे, म्हणजे पहिला पर्याय नाहीये. दुसरा पर्याय पहा ई जी जे एल या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे दुसराही पर्याय या ठिकाणी नाहीये. तिसरा पर्याय एफ, एफ ने सुरुवात झाली म्हणजे तिसरा तर पर्याय नाहीच. व आता हे तिन्ही पर्याय नाहीत म्हणजे या ठिकाणी निश्चितपणे कोणता पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 4.
तरी पण आपणाला या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचं आहे की पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे का, ई जी आय के। तर चौथा पर्याय आहे ई जी आय के, म्हणजे या ठिकाणी निश्चितपणे चौथा पर्याय या ठिकाणी आपला बरोबर असणार आहे। तर अतिशय सोपा भाग आहे, पहा अतिशय सोपा भाग आहे। प्रश्न क्रमांक 6 ते 10 पर्यंतचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहे। यानंतर आपण प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी पाहणार आहोत। पहा प्रश्न क्रमांक 11, तर या प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय दिलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहूया। तर यामध्ये पहिले पद अच्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, पहा प्रश्नचिन्ह, पहिल्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। तर या ठिकाणी एस पी, जसे एन पी तसे एक्स एक्स आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर या प्रश्नाचे जे काही उत्तर आहे ते उत्तर शोधत असताना आपणाला या ठिकाणचा जो काही समसंबंध आहे, पहा तो समसंबंध शोधत असताना कशा पद्धतीने शोधावा लागेल, पहा तर हे जे काही दिलेलं आहे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाचा जो समसंबंध आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे। तर आपण हे दोन पद्धतीने या ठिकाणी शोधू शकतो, एक तर हे तिसरं आणि चौथं पद या ठिकाणी घ्यायचं आणि नंतर हे तिसरं आणि चौथं या ठिकाणी, म्हणजे कसं जरी केलं तरी आपण याचं उत्तर या ठिकाणी शोधू शकणार आहोत। तर यामध्ये आपण जे दिलेलं आहे त्या पद्धतीने सोडून पाहूया। पहा तर यसचा क्रमांक आहे या ठिकाणी 19, वरच्या बाजूनेच आपण या ठिकाणी लिहित आहोत पहा, व या ठिकाणी पीचा जो क्रमांक आहे तो पीचा क्रमांक आहे या ठिकाणी 16, किती आहे 16 आहे, ओके। व तसाच समसंबंध आपल्याला एन पीचा या ठिकाणी पाहायचा आहे, पहा एनचा क्रमांक आहे या ठिकाणी 14 व पीचा आहे 16। व त्याच पद्धतीने जर आपण या ठिकाणी पाहिलं एक्स एक्स या ठिकाणी सांगितलेलं आहे, या ठिकाणी एक्सचा क्रमांक 24 आहे व याचाही क्रमांक एक्सचा 24च आहे, पहा ओके। तर सर्वात प्रथम आपण या ठिकाणी काय करूया, या अंकांची बेरीज या ठिकाणी करून पाहूया। पहा 14 आणि 16, 14 अधिक 16 बरोबर येणार आहे 30, व या अंकांची जर बेरीज केली आपण 24 अधिक 24 बरोबर येणार आहे 48, ओके। आणि तसाच समसंबंध जर आपण या ठिकाणी पाहिला 19 व 16 या अंकांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर बेरीज येते 35, ओके। म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये सांदर्म म्हणजे काहीतरी समानता या ठिकाणी आपल्याला दिसत नाही, ओके। जर आपल्याला या ठिकाणी समानता दिसत नसेल तर आणखीन वेगळ्या पद्धतीनं काय करता येईल, पहा या ठिकाणी। तर आणखीन एक पर्याय आपल्याला, म्हणजे वेगवेगळे तर्क आपल्याला या ठिकाणी लावावे लागतील। समजा आपण जर अशा पद्धतीचा तर्क केला, पहा आता या ठिकाणी 24 24च आहे, तर या दोन अंकांचा जर विचार केला, पहा 14 व 24 यांच्यामध्ये हे जर आपण अधिक 10 केलं म्हणजे 10चा फरक, ओके, आणि 16 व 24 यांच्यामध्ये जर आपण विचार केला तर यांच्यामध्ये 8चा फरक आहे, पहा कितीचा फरक आहे 8चा फरक आहे, म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी 10चा फरक आहे व त्याच्यानंतर हा 8चा फरक या ठिकाणी आहे, ओके। तर तसा तो समसंबंध आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे। मग तसं जर आपल्याला शोधायचं असेल तर सुरुवातीला जो अंक आहे याच्यामध्ये कितीचा आहे, पहा 10चा, तर यामध्ये आपल्याला काय करावं लागेल 10 वजा करावे लागतील, म्हणजे 19 वजा 10 म्हणजेच या ठिकाणी 9 हा एक अंक असेल। आणि वरच्या बाजूला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी 16 दिलेला आहे, व म्हणजे 16 हे अधिक 8 करून असणार आहे, म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी वजा 8, म्हणजे 16 मधनं 8 वजा केले तर 8 येणार आहे, म्हणजे 9 व 8 काय येणार आहे 9 व 8, म्हणजे 9व्या क्रमांकाला जर पाहिलं आपण तर आय आहे, पहा 9व्या क्रमांकाला आय आहे, 8व्या क्रमांकाला एच आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आय एच येणं अपेक्षित आहे। काय केलेलं आहे पहा या ठिकाणी, आपण पहिल्यांदा या ठिकाणी 10चा फरक या ठिकाणी आहे, म्हणजे 10ने वाढवलेला आहे, व नंतर 8ने वाढवलेला आहे, दुसरा जे अंक आहे तो 8ने वाढवलेला आहे।
तसा समसंबंध आहे का हे आपणाला आता या ठिकाणी दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहावयाचं आहे। तर आपलं उत्तर आय एच आलेलं आहे पहा, दिलेल्या पर्यायामध्ये आहे का हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय। पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे जी के, ओके तर हे नाहीये। दुसरा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पहा एफ जी, हाही पर्याय या ठिकाणी नाहीये। यानंतर जर आपण पाहिलं तिसरा पर्याय दिलेला आहे एफ के, हाही पर्याय नाहीये। पर्याय क्रमांक चार जी एच या ठिकाणी दिलेला आहे, तर हे सुद्धा या ठिकाणी नाही। ओके तर या प्रश्नामध्ये जर आपण थोडासा विचार केला तर या ठिकाणी जो काही अनुक्रमांक आहेत ते अनुक्रमांक एकदा आपल्याला चेक करून घ्यावे लागतील बरोबरच आहेत का। ओके जर बरोबर नसतील तर आपल्याला या ठिकाणी शोधावे लागणार आहे। ओके तर आपणाला या ठिकाणचा जो ही काही अंक असणार आहे तो आपणाला या ठिकाणी पाहावा लागेल पहा। ओके तर म्हणजे हा जो काही आपण या ठिकाणी तर्क केलेला होता अशा पद्धतीचा पहा, तर सुरुवातीला या ठिकाणी दहाचा फरक आहे व या ठिकाणी नंतर आठचा फरक आहे, तसाच समसंबंध आपण या ठिकाणी पाहत आहोत एकोणीस। ओके हे आधी 10 करून 19 येणं अपेक्षित आहे, म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर हे 9च येत आहे पहा। ओके पहिल्या याला अधिक 10 आणि नंतर या ठिकाणी अधिक 8, 8 मध्ये 8 जर मिळवले तर 16 येत आहे, म्हणजे 9 व 8 या ठिकाणी आपलं उत्तर येणं अपेक्षित आहे आय एच। ओके आय एच आपलं उत्तर या ठिकाणी आय एच येत आहे। ओके तुम्ही आणखीन वेगळ्या पद्धतीनं याचं उत्तर काय येऊ शकतं, कशा पद्धतीने येऊ शकतं हे तुम्ही मला कमेंट करून या ठिकाणी सांगू शकता। ओके याचं उत्तर नेमकं काय येतं हे मला तुम्ही सांगायचं आहे। ओके तर आपल्या जो काही तर्क आपण या ठिकाणी लावलेला होता त्यानुसार आपलं उत्तर हे आय एच येणं अपेक्षित होतं। ओके यानंतरचा जो काही 12वा प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा। टी एक्स सांगितलेला आहे, टी एक्स जसे प्रश्नचिन्ह तसे के क्यू जसे ओ एम, के क्यू जसे ओ एम। तर याही मध्ये आपल्याला त्याचे अनुक्रमांक या ठिकाणी पाहावे लागतील पहा। टी चा जो काही अनुक्रमांक आहे पहा, टी चा अनुक्रमांक आहे या ठिकाणी 20 व एक्सचा अनुक्रमांक आहे या ठिकाणी 24। ओके त्यानंतर केचा अनुक्रमांक आहे पहा 11 व क्यूचा अनुक्रमांक आहे या ठिकाणी 17, ओचा अनुक्रमांक आहे या ठिकाणी 15 व एमचा जो अनुक्रमांक आहे या ठिकाणी 13 आहे पहा। ओके यांचा जर आपण या ठिकाणी जर समसंबंध पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते पहा, आय क्यू, ओके आय क्यू या दोघांची जर बेरीज केली तर यांची बेरीज किती येत आहे पहा, हे 8 आणि 1 आणि 1 2 28 येत आहे, म्हणजे 11 अधिक 17 बरोबर 28 व त्याच पद्धतीने 15 अधिक 13 यांचीही जर बेरीज केली तर यांचीही बेरीज किती येत आहे 28 येत आहे। ओके म्हणजे या दोन अंकांची बेरीज 28 येत आहे, या दोन अंकांची बेरीज सुद्धा 28च येत आहे। ओके तर यांचा जो काही समसंबंध आहे तसा पद्धतीचा समसंबंध पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असणार आहे, म्हणजे पहा याही अंकांची बेरीज करून पाहूया, 20 अधिक 24 बरोबर उत्तर येणार आहे आपलं या ठिकाणी 44, म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी जो कोणता अंक येणार आहे त्या दोन अंकांची बेरीज किती येणं अपेक्षित आहे 44 येणं अपेक्षित आहे। तर आता हे जे काही उत्तर आहे हे उत्तर आपल्याला दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून या ठिकाणी शोधावं लागणार आहे पहा। तर दिलेले पर्याय आपण या ठिकाणी पाहूया, पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पहा डब्ल्यू व्ही,
डब्ल्यू व्ही। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं डब्ल्यू चा जो काही क्रमांक आहे हा डब्ल्यू चा क्रमांक आहे या ठिकाणी 23 व व्ही चा जो क्रमांक आहे तो आहे 22। ओके, व्ही चा आहे 22, 23 व 22 या दोन संख्येची जर बेरीज केली तर ही बेरीज येते पहा 45। किती येत आहे? 45। आपल्याला किती पाहिजे? 44, म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी असणार नाही। यानंतर दुसरा पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे पहा व्ही व्ही। तर व्ही व्ही म्हणजे व्ही किती वेळा क्रमांकाला आहे पहा 22, किती वेळा आहे 22, हेही 22च आहे। 22 आणि 22, 22 आणि 22 म्हणजे 22 अधिक 22 बरोबर 44 आहे। 22 अधिक 22 बरोबर 44, आपलं जे काही उत्तर आलेलं आहे हे 44 अगदी बरोबर आहे। ओके, पण या संख्यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर काहीतरी फरक आहे पहा, यांच्यामध्ये काहीतरी फरक आहे। ओके, मग आणखी काही असे काही वेगळे ऑप्शन आहेत का की त्यांची बेरीज 44 येते, हे मात्र या ठिकाणी आपल्याला पडताळून पाहावं लागणार आहे। तर तिसरा जो पर्याय आहे पहा, या ठिकाणी व्ही डब्ल्यू या ठिकाणी दिलेला आहे। तर व्हीचा क्रमांक आपल्याला माहिती आहे 22 आहे व डब्ल्यूचा 23 आहे, म्हणजे हेच या ठिकाणी वेगळं दिलेलं आहे, म्हणजे अशाच पद्धतीनं, म्हणजे हाही पर्याय या ठिकाणी असणार नाही। ओके, यानंतर डब्ल्यू डब्ल्यू या ठिकाणी दिलेला आहे पहा डब्ल्यू डब्ल्यू। ओके, तर डब्ल्यू डब्ल्यू म्हणजेच काय असणार आहे? डब्ल्यूचा क्रमांक आहे 23 आणि अधिक 23, 23 अधिक 23 बरोबर 46। ओके, म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा जो काही पर्याय असणार आहे, म्हणजे हे जे काही अक्षर असणार आहेत व्ही व्ही, यांचीच बेरीज सारखी येत आहे। ओके, म्हणून आपलं जे काही या ठिकाणी उत्तर येणार आहे हे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक 2। ओके, अतिशय सोपा भाग आहे पहा, खूप सोपा आहे। यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 13, यामध्ये एस एम जसे आर एक्स तसे ओ आय जसे प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। तर याही ठिकाणी आपल्याला सेम सुरुवातीला यांचे जे काही क्रमांक आहेत ते या ठिकाणी लिहायचे। एस चा क्रमांक आहे 19, एम चा क्रमांक आहे पहा 13, आर चा क्रमांक आहे 18, एक्स चा क्रमांक आहे या ठिकाणी 24, यानंतर पहा ओ चा क्रमांक आहे 15, आय चा क्रमांक आहे या ठिकाणी 9। ओके, तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येतो हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। तर 19 आणि 13 यांची सुरुवातीला आपण या ठिकाणी बेरीज करूया पहा। तर यांची बेरीज किती येत आहे? 9 आणि 3 12, चला 1 1 आणि 1 2 2 आणि 1 3 32 येत आहे। व या ठिकाणी 18 व 14 सॉरी 24 यांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर ही बेरीज येत आहे 42 पहा। ओके, किती येत आहे? 42, म्हणजे यांच्या म्हणजे बेरीजेमध्ये काही संदर्भ नाही, पण यांच्यातील जर आपण फरक पाहिला पहा 19 व 13 यांच्यातील जर फरक पाहिला तर हा फरक कितीचा आहे? 6चा फरक आहे पहा। आणि 18 व 24 या दोघांमधील जर फरक पाहिला हाही फरक 6चाच फरक या ठिकाणी आहे। कितीचा फरक आहे? 6चाच फरक आहे पहा। ओके, आणि या दोघांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं या दोघांमधलाही फरक कितीचा आहे? 6चा फरक आहे पहा। या दोघांमध्ये 6चा आहे, या दोघांमध्ये 6चा आहे, या दोघांमध्ये सुद्धा 6चाच फरक आहे। म्हणजे फक्त आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे। तर पहिल्या ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे पहा, वजा 6 केलेलं आहे, 19 वजा 6 13। दुसऱ्या ह्याच्यामध्ये अधिक 6 केलेलं आहे, 18 अधिक 6 बरोबर 24। यामध्ये काय केलेलं आहे पहा, 15 वजा 6 9, 15 वजा 6 9, म्हणजे आता या ठिकाणी जे काही उत्तर येणार आहे आपलं ते काय असणार आहे? अधिक 6 असणार आहे। काय असणार आहे? अधिक 6 असणार आहे। तर दिलेले पर्याय या ठिकाणी आम्हाला पाहावे लागतील। पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पहा एन टी असं दिलेलं आहे। तर यामध्ये एनचा जो काही क्रमांक आहे तो एनचा क्रमांक आहे 14 आणि टीचा क्रमांक आहे पहा 20, टीचा क्रमांक आहे 20, म्हणजे 14 20
यांचा जर फरक पाहिला पहा 14 व 20 यांच्यातील फरक हा 6 चा आहे पण हे कसं झालेला आहे अधिक 6 झालेला आहे अधिक 6 झालेला आहे म्हणजे आपलं जे काही उत्तर येणार आहे ते उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 ओके निश्चितपणे हे जे काही आपण या ठिकाणी सोल्यूशन या ठिकाणी पाहत आहोत हे सर्व आपणाला या ठिकाणी समजत असेल व्यवस्थित पद्धतीने ओके त्यानंतर आपल्याला पाहायचे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 14 यामध्ये प्रश्नचिन्ह जसे व्ही एस क्यू प्रश्नचिन्ह जसे व्ही एस क्यू तसे या ठिकाणी एच के एम जसे आर ओ एम आर ओ एम ओके तर या ठिकाणी हे खूप अत्यंत महत्वाचं आहे पहा अत्यंत महत्वाचं आहे ओके तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी यांचे जे काही क्रमांक आहेत ते आपण या ठिकाणी लिहूया पहा व्ही चा क्रमांक आहे 22 एस चा अनुक्रमांक आहे 19 क्यू 17 यानंतर एच चा जर पाहिलं तर एच 8 के 11 व एम 13 यानंतर आर 18 तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा 8 11 13 सुरुवातीला यांच्यातील फरक पाहूया 8 आणि 3 11 11 आणि 2 13 म्हणजे या ठिकाणी अधिक 3 व नंतर अधिक 2 या ठिकाणी केलेला आहे तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा 18 आणि 15 याही मध्ये 3 चाच फरक आहे फक्त या ठिकाणी काय केलेलं होतं अधिक 3 या ठिकाणी केलेलं होतं तर या ठिकाणी काय केलेलं आहे -3 केलेलं आहे 18 वजा 3 15 व या ठिकाणी 15 वजा 2 बरोबर 13 पहा सेम एक्झाम्पल आहे फक्त या ठिकाणी काय केलेलं आहे अधिक 3 व अधिक 2 एका ह्याच्यामध्ये अधिक 3 अधिक 2 व या ठिकाणी काय केलेलं आहे वजा 3 वजा 2 म्हणजे तेवढ्याचा तो फरक असणार आहे ओके व यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर काय कितीचा फरक आहे 3 चाच फरक आहे आणि 19 व 17 यामध्ये 2 चाच फरक आहे तर यामध्ये काय केलेलं आहे हे वजा केलेलं आहे पहा वजा 3 वजा 2 तर या ठिकाणी जे काही आपलं उत्तर येणार आहे हे उत्तर काय असणार आहे अधिक 3 अधिक 2 तर दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला हे उत्तर या ठिकाणी पाहायचं आहे पहा तर पहिला पर्याय दिलेला आहे आपल्याला डी एच आर तर डी चा जर आपण क्रमांक पाहिला 4 आहे एच चा क्रमांक 8 आहे आणि आय चा जो क्रमांक आहे तो 9 आहे पहा तर यांच्यातील जर फरक पाहिला 4 आणि यांच्यातील फरक 1 म्हणजे 4 आहे म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ते उत्तर असणार नाही नंतर पुढचा पर्याय पाहायचा आहे सी जी आय सी चा क्रमांक या ठिकाणी पाहूया पहा सी चा क्रमांक आहे 3 यानंतर जी चा जो क्रमांक आहे तो आहे 7 आईचा क्रमांक आहे 9 यांच्यामध्ये जर फरक पाहिला तर यामध्ये सुरुवातीला 4चा फरक आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा आपलं उत्तर या ठिकाणी असणार नाही ओके जर सुरुवातीलाच नसेल तर पुढे पाहण्याची आवश्यकता नाही यानंतर पुढे पाहूया डी जी आय डीचा क्रमांक आहे पहा 4 त्यानंतर जीचा क्रमांक आहे 7 व आईचा क्रमांक आहे 9 यांच्यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सुरुवातीला 3चा फरक आहे 4 व 7 3चा फरक आहे व यामध्ये 7 व 9 मध्ये 2चा फरक आहे आणि हा फरक काय केलेला आहे अधिक 3 व अधिक 2 आपल्याला जे हवं आहे अधिक 3 व अधिक 2 हा फरक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे म्हणजे प्रश्न क्रमांक 14 च जे काही उत्तर असणार आहे आपलं ते पर्याय क्रमांक 3 DGI प्रश्न क्रमांक 14 चं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 असणार आहे पहा ओके
निश्चितपणे सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनस्वी अभिनंदन असणार आहे, कारण की आपण एका चांगल्या परीक्षेची तयारी या ठिकाणी करत आहोत आणि ही तयारी करत असताना आपण मन लावून तयारी करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. ओके, आणि जे विद्यार्थी करत आहेत त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. व जे विद्यार्थी आणखीनही मन लावून अभ्यास करत नाहीये त्यांनी मात्र व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचं आहे. आणि आपणही जर तयारी चालू केली नसेल तर तयारी करायची आहे. यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, तर यामध्ये सी आर जसे ई ओ तसे प्रश्नचिन्ह जसे बी एच बी एच असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर यामध्ये पहा सी आय, तर अनुक्रमांक या ठिकाणी द्यावे लागतील. सीचा क्रमांक आहे 3, आईचा क्रमांक आहे 9, ईचा क्रमांक आहे पहा या ठिकाणी 5, लिहित असतो. ओके, जरी ही अक्षरमाला असेल तरी पण आपल्याला या ठिकाणी ज्या काही संख्या आपण या ठिकाणी लिहितो, जे काही क्रमांक आपण या ठिकाणी देतो, या क्रमांकाचा म्हणजे या संख्यांचा संबंध असणार आहे. ओके, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं सुरुवातीला 3 आहे, 9 आहे, 5 आहे, 15 आहे, यांचा जर आपण विचार केला पहा 3 9 5 15 3 9 5 15 म्हणजेच आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की 3 गुणिले 3 3 गुणिले 3 बरोबर 9 आणि या ठिकाणी 5 गुणिले 3 बरोबर 15. पहा 3 गुणिले 3 बरोबर 9, 5 गुणिले 3 बरोबर 15. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रत्येक संख्येला म्हणजे प्रत्येक अक्षराला या ठिकाणी कितीनं गुणलेलं आहे, 3 म्हणजे याची तिप्पट या ठिकाणी केलेली आहे. किती पट? तिप्पट या ठिकाणी केलेली आहे. आणि यांचा जर विचार केला बी एच 2 8 2 8 म्हणजे याही ठिकाणी पटच या ठिकाणी पाहावं लागेल आपल्याला. पहा म्हणजे 2 गुणिले 4 बरोबर 8 2 गुणिले 4 बरोबर 8 2 गुणिले 4 बरोबर 8 म्हणजे याही ठिकाणी आपल्याला कितीतरी गुणिले 4 बरोबर आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. ओके, कितीतरी गुणिले 4 बरोबर आपलं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेल्या पर्यायातून हे उत्तर या ठिकाणी शोधावं लागणार आहे. तर या ठिकाणी पहिला पर्याय दिलेला आहे पहा आपला एफ वाय. कोणता? एफ वाय. तर एफचा जर आपण या ठिकाणी क्रमांक पाहिला तर एफचा क्रमांक आहे 6 व वायचा क्रमांक आहे 25. पहा ओके, तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 6 गुणिले 4 बरोबर 24 6 गुणिले 4 बरोबर 24 परंतु या ठिकाणी काय दिलेलं आहे 25 म्हणजे पहिला पर्याय आपलं या ठिकाणी उत्तर असणार नाही. यानंतरचा पुढचा पर्याय या ठिकाणी पाहायचा आहे आपल्याला एफ एक्स. एफ एक्स, तर एफचा क्रमांक आहे पहा 6 व एक्सचा क्रमांक आहे 24. ओके, व यांच्यातील जर चौपट केली पहा याची तर 6 गुणिले 4 बरोबर 24 6 गुणिले 4 बरोबर 24 म्हणजे या अंकांची आपण काय केलेली आहे, चौपट या ठिकाणी केलेली आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 6 गुणिले 4 बरोबर 24 म्हणजेच या ठिकाणी कोणतं उत्तर असणार आहे आपलं एफ एक्स. काय असणार आहे? एफ एक्स. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर आलेलं असणार आहे. पर्याय क्रमांक 2 निश्चितपणे या स्वाध्याय 3.4 मधील आपले हे जे काही प्रश्न आहेत, एक प्रश्न क्रमांक 6 पासून ते प्रश्न क्रमांक 15 पर्यंतचे प्रश्न आपण आजच्या या भागामध्ये या ठिकाणी पाहिलेले आहेत. निश्चितपणे सर्व विद्यार्थ्यांना हे प्रश्न या ठिकाणी समजलेले असतील. तर याच्यातील जो काही प्रश्न क्रमांक 11 आहे, या प्रश्न क्रमांक 11 उत्तर आपण या ठिकाणी कमेंट करून मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. व आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटणावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.